प्रतीक्षा आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विठुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी 10 लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या या दैदिप्यमान सोहळ्याने अवघी पंढरी विठुमाऊलीच्या जयघोषात दुमदुमली आहे. आलेल्या भाविकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात कडक पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपुरात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. लाखो विठ्ठल भक्तांनी चंद्रभागेत स्नान केल्यानंतर हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांनी दर्शन रांगेकडे प्रस्थान केले. आज विठुमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठ्ठल भेटीच्या ओढीने गेल्या महिनाभरापासून ऊन पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता विठ्ठल नामाचा जप करत पंढरीच्या दिशेने चालणारी पावले आज पंढरपुरात पोहोचली आहेत. तर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा माऊलींच्या पालखीचेही पंढरपुरात आगमन झाले असून लाखो वारकऱ्यांची पावले चंद्रभागेतीरी विसावली आहेत. चंद्रभागेला भरपूर पाणी असून निर्मळ आणि स्वच्छ चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविक नदीपात्रात उतरले. टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरीच्या विठुरायाचा जप सुरू असून अवघी पंढरी विठुनामाच्या गजरात दुमदुमली आहे. चोहीकडे वारकरीच दिसत आहेत. बा विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरीच्या तीरावर बहुतांश वारकरी जमले आहेत. तर विठ्ठल भेटीची ओढ लागलेले भाविक दर्शन रांगेत उभे आहेत. सुरक्षेच्या कारणावरून मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरातील विठ्ठल पूजा टाळली असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र मुख्यमंत्री सोलापूरमध्ये होत असलेल्या आंदोलकांच्या भीतीनेच या पूजेला गेले नाहीत असं स्पष्ट होताना दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा वटहुकूम काढेपर्यंत मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करू देणार नाही असा पवित्रा घेत काही संघटनांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात आंदोलककारांनी 22 ST बसेस फोडल्या तर काही संघटनांनी घातपाताचा कट रचल्याने मुख्यमंत्री पूजेला जाऊ शकले नाहीत. वारीची परंपरा ही कुठल्याही राजकीय सामाजिक अभिनिवेशाच्या पलीकडची अशा प्रकारची भूमिका आहे आणि विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. परंतु 10 लाख वारकरी हे पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या 10 लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका होईल अशा प्रकारचे प्रयत्न हे काही संघटनांच्या काही व्यक्तींच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालले आहेत. पोलिसांनी जे मेसेजेस त्या ठिकाणी ट्रॅप केले त्यात वारकऱ्यांमध्ये साप सोडून देऊ, त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होईल अशा प्रकारची अवस्था करू अशा प्रकारचे जे काही प्लॅन तयार होत आहेत हे अत्यंत वाईट आहेत. हे पुरोगामी महाराष्ट्राला अक्षरशः लज्जा आणणारे अशा प्रकारचे आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे 10 लाख जे वारकरी आहेत यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मला तर झेड प्लस सुरक्षा आहे, मला कोणी हात देखील लावू शकत नाही. पण अशा प्रकारे या वारकऱ्यांची जीवित हानी या ठिकाणी झाली तर महाराष्ट्राला कधीच कोणी माफ करणार नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय की मी त्या ठिकाणी पूजेला जाणार नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असून मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जालनासह परभणी, पाथरी यांसह काही अन्य ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळच्या घटना घडल्या आहेत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. मेगा नोकर भरती रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही परळीतून हलणार नाही असा पवित्रा आता आंदोलकांनी घेतला असून हे आंदोलन चिघळलं आहे. मराठा समाजाने केलेल्या चक्काजाम आंदोलनात 50 ST बस फोडल्याने यात सुमारे 30 लाखांचं नुकसान झालं आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने मराठा समाजात प्रचंड नाराजी दिसून येत आहे. मुंबई नांदेडहून ग्रीन कॉरिडॉरद्वारे मानवी अवयव मुंबई आणि औरंगाबादला पाठवण्यात आले आहे. ग्लोबल रुग्णालय ते विमानतळ हे 7 किलोमीटरचं अंतर ग्रीन कॉरिडॉरद्वारे 4 मिनिटं 18 सेकंदात पार करण्यात आले आहे. उज्ज्वला मुंदडा यांचं हृदय नवी मुंबई इथल्या एका व्यक्तीला, 2 किडन्या औरंगाबाद इथल्या दोघांना आणि डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला दान करण्यात आले आहे. उज्ज्वला मुंदडा यांच्या अवयवामुळे तिघांना जीवदान तर दोघांना दृष्टी मिळाली आहे. परभणी इथल्या 49 वर्षीय उज्ज्वला मुंदडा या आपल्या मुलांसह दुचाकीवरून जाताना पडल्या. डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा ब्रेन डेड होऊन मृत्यू झाला होता. त्यांच्या अन्य अवयवांचं अवयव दान करण्याचा निर्णय मुंदडा कुटुंबियांनी घेतला. यानंतर हे अवयव दान करण्यात आले आहे. भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आलं आहे. या नव्या 100 रुपयांच्या नोटीचा फोटोही जारी करण्यात आला आहे.
परंतु ही नवी नोट जुन्या नोटेपेक्षा आकाराने वेगळी आहे। यामुळे एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहे। यासाठी 100 कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात येत आहे। 100 रुपयांच्या नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे। या नोटेमध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचा फोटो देण्यात आला आहे। देवास येथील मुद्रण छपाई केंद्रात 100 रुपयांच्या नोटांची छपाई सुरू झाली असून मैसूर येथील ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये 2000 रुपयांच्या नोटेचा डिझाईन बनवण्यात आले होते त्याच प्रिंटिंग प्रेसमध्ये या 100 रुपयांच्या नोटेचे डिझाईन बनविण्यात आले आहे। तसेच 100 रुपयांच्या या नव्या नोटेमध्ये मायक्रो सिक्युरिटी फीचर्स असणार आहेत। या नोटेचा आकार जुन्या 100 रुपयांच्या नोटेपेक्षा कमी असून साईज 66 mm x 142 mm इतके आहे। काही दिवसांपूर्वीच RBI ने 200 रुपयांची नोट चलनात आणली होती। त्याचा आकारही नेहमीच्या नोटेपेक्षा वेगळा असल्याने त्यावेळी ATM चे रिकॅलिब्रेट करण्यात आले होते। त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, तरीही RBI ने 100 रुपयाची नवी नोट बाजारात आणण्याची घोषणा केली। विशेष म्हणजे या 100 रुपयांच्या नोटांसाठी वापरण्यात आलेले कागद आणि शाई ही स्वदेशी आहे। साधारणतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या नोटा चलनात येतील असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे। कोल्हापुरातल्या राजारामपुरीत बंदुकीचा धाक दाखवून 125 सोनसाकळी लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे। भर दिवसा रस्त्यावर चोरीचा हा थरार पाहायला मिळाला। 3 चोरटे दुचाकीवरून आले व रस्त्यावर चालत असणाऱ्या इसमाच्या डोक्याला बंदूक लावत त्याच्या गळ्यातील सोनसाकळी हिसकावून चोरांनी पळ काढला। हा सगळा थरार CCTV मध्ये रेकॉर्ड झालाय। CCTV फुटेजेसच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत। 17 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी पालघर येथील सातपट्टी सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्यावर नामुष्की ओढावली आहे। त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे। पालघरचे उद्योजक असलेल्या शिरीष दलाल यांच्याकडून 17 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या अंगाशी आल्याने त्यांनी माफी मागावी अशी वेळ आली आहे। या प्रकरणात या अधिकाऱ्याने उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे। एका बँक व्यवहार प्रकरणात शिरीष दलाल यांना अटक करण्यात आली होती। त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक हातमोडे यांनी दलाल यांचे मोबाईल, काही रक्कम आणि डेबिट कार्ड इत्यादी साहित्य जमा केले होते। त्या दरम्यान कार्ड ब्लॉक करायचे कारण देत खुबीने पिन नंबर मिळवत दलाल यांच्या पैशांचा अपहार केला। तसेच त्यांच्याकडे लाच देखील मागितली। मात्र दलाल यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी या झालेल्या फसवणूक आणि लाच प्रकरणी वरिष्ठ न्यायालयात तक्रार केल्यानंतर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांना बिनशर्त माफी मागावी लागली। लग्नाला नकार देणाऱ्या प्रियसीला अद्दल घडवण्यासाठी प्रियकराने विमानतळावर बॉम्बची अफवा पसरत प्रियसीला अतिरेकी ठरवण्याचा अजब प्रकार मुंबई विमानतळावर घडला आहे। यामुळे मुंबई एअरपोर्टवर 6 तास हाय अलर्ट ठेवण्यात आलं होतं। संपूर्ण तपासणी झाल्यानंतर बॉम्बची माहिती देणाऱ्याला अटक करण्यात आली, त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे। येमेनची रहिवाशी असलेल्या एका तरुणीच्या औरंगाबादमध्ये एका समारंभातील भेटीदरम्यान प्रेमात पडलेल्या कुतुबुद्दीन साईवाला या महाप्रतापी तरुणाने प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून येमेनवरून कामानिमित्त मुंबईला आलेल्या आपल्या प्रेयसीला ती परत घरी जाण्यासाठी निघालेली असताना मुंबई विमानतळावर रागाच्या भरात चक्क प्रेयसीला अतिरेकी ठरवत तिच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे कॉल करून पोलिसांना सांगितले। यामुळे मुंबई एअरपोर्ट 6 तास हाय अलर्ट करण्यात आले होते, मात्र बॉम्ब आढळून आला नाही। अधिक तपासादरम्यान ही अफवा असल्याचे समजले व ज्या नंबरहून फोन आला तो क्रमांक ट्रेस करून त्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर आपल्या प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने तिला अद्दल घडवण्यासाठी हा प्रताप केल्याचे कुतुबुद्दीनने कबूल केले। 21 जुलै रोजी भायखळा कारागृहात विषबाधा झालेल्या कैद्यांना JJ रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून देखील त्रास होत आहे। यात 15 महिला व 1 पुरुष कैद्याचा समावेश असल्याची माहिती JJ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे यांनी दिली आहे। 21 जुलै रोजी भायखळा येथील महिला कारागृहातील 84 कैद्यांना विषबाधा झाली होती। यावर उपचारासाठी JJ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं व उपचारानंतर सोडण्यात आलं। यातील 8 कैद्यांना पुन्हा रविवारी रात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला। यावरून रविवारी रात्री JJ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। यामध्ये 6 महिला, 1 पुरुष व 1 4 महिन्याच्या बालकाचा समावेश आहे। इंधन दरवाढ विरोधात मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग 3रा दिवशी सुरूच आहे। या संपात राज्यासह जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर अधिक प्रतिसाद मिळत आहे। संपाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संप कायम राखण्यात येईल असा AIMTC कडून सांगण्यात येत आहे।
संपात देशभरातील 93 लाख मालवाहतुकीचा समावेश असल्यामुळे 3 दिवसात सुमारे 12,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. औद्योगिक कारखान्यांसह विविध उद्योगातील सर्व व्यवहार संपामुळे ठप्प झालेत. मालवाहतूक बरोबरच खाजगी बस, टॅक्सी तसेच संपाला स्कूल बस संघटनांचाही पाठिंबा दर्शवला आहे. डिझेलचा समावेश GST अंतर्गत करून त्यावरील किमतीवर नियंत्रण व्हावे, डिझेलच्या किमतीवर समानता यावी, टोल यंत्रणेवर पारदर्शकता हवी यासाठी हा संप पुकारला आहे. 3रा दिवशी देखील सरकारकडून अद्याप कोणतीही चर्चा नसल्याने संप कायम ठेवणार असल्याची माहिती AIMTCने स्पष्ट केली आहे. नाशिक शहरात गुरुवारी राजकीय पक्षांनी अभूतपूर्व युती करत आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील नगरसेवक नव्हेच तर आमदार देखील मुंढे यांच्या विरोधात एकत्र झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन विरुद्ध राजकीय पदाधिकारी असा आखाडा रंगणार आहे. नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक, आयुक्त, महापौर आणि विरोधक मुंढेंविरोधात उभे ठाकले होते. एरवी एकमेकांवर चिखलफेक करणारे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले. त्या सर्वांचंच लक्ष होतं आयुक्त तुकाराम मुंढे. मनपाचा कारभार, विकासाची कामं फक्त मुंढे यांच्या भोवतीच एकवटल्यामुळे सर्वजण दुखावले आहेत. काहींनी त्यांना हिटलर म्हणायला सुरुवात केली आहे, तर काहींनी तुका झाला असे कळस असे म्हणत टीका केली आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांच्या विरोधात उघडपणे आपला रोष व्यक्त केला होता. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत वार्षिक कर मूल्याच्या माध्यमातून केलेली करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा ठरावच बेकायदेशीर असल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत केला. नाशिक महानगरपालिकेचं उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेला करांद्वारे 12-13% उत्पन्न मिळाले आहे. शहराचा विकास करायचा असेल तर पैसा लागतो, त्यामुळे करवाढ आवश्यक आहे असं यावेळी मुंढे यांनी स्पष्ट केलं. करवाढीच्या प्रस्तावावर महासभेत 10 तास चर्चा झाली, पण मला बोलू दिलं नाही. करवाढीचा प्रस्ताव महासभा कायद्याने रद्द करू शकत नाही. महासभा केवळ करांचा दर ठरवू शकते, मात्र रेटेबल व्हॅल्यू ठरवण्याचा अधिकार माझा आहे असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गेल्या गुरुवारी 7 तास चाललेल्या महासभेत 100 हून अधिक नगरसेवकांची दरवाढीस विरोध केला होता. या महासभेत आयुक्त मुंढे यांनी बोलू दिले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. वार्षिक करयोग्य मूल्य ठरविण्याचा अधिकार मनपा आयुक्तांचाच अधिकार असल्याचा दावा मुंढे यांनी केला आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com.